तर आपल्याला चोकर बनवायचा आहे, त्यासाठी हे पेंडंट लागणार आहे. इथे आपण क्रिस्टल मनी घेतलेले आहेत, तर हे ब्ल्यू कलरचे क्रिस्टल मनी लागणार आहे. इथे आपल्याला नायलॉनचा दोरा लागणार आहे काळा, इथे आपल्याला गोंडा लागणार आहे, आणि इथे आपल्याला थोडेसे लागले तर हे छोटे पर्ल लागणार आहेत. आता आपण सुईमध्ये दोरा ऍडजस्ट करून घेऊया. तर आता आपण दोरा हा ऍडजस्ट करून घेणार आहोत. या आपण पेंडेंट मध्ये टाकून घेऊया. तर इथे दोन होल आहेत, तर आपल्याला दोन होल मध्ये हा दोरा टाकायचा आहे. तर आता आपण हा दोरा ऍडजस्ट करून घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण हा असा काढून घेऊया. या प्रकारे सुईला ऍडजस्ट केलेला आहे, आणि इथून आपण आता हा जो पलीकडची बाजू आहे ती पण अशी सुईने काढून घेऊया, त्यामुळे तो पटकन जातो आणि ओताना पण चांगलं वाटतं. तर या पद्धतीने टाकून घेतलेला आहे, बघू शकता. दोरा ऍडजस्ट करून घेतलेला आहे. हा नायलॉन दोरा आहे, त्यामुळे तो तुटत पण नाही लवकर. तर आता आपण चार डिस्को मनी टाकून घेऊया, आणि चार डिस्को मनी टाकल्याच्या नंतर आपल्याला असं ओढून घ्यायचं आहे दोरा या प्रकारे. आता आपल्याला जी दुसरी खालची सुई आहे त्या खालच्या सुईमधून हा दोरा क्रॉस करून घ्यायचा आहे. तर या प्रकारे आपण क्रॉस करून घेऊया. तर बघू शकता किती छान असा क्रॉस झालेला आहे. परत आता आपल्याला इथे तर आता आपण परत डिस्को मनी हे टाकून घेऊया. चार टाकलेले आहेत, आणि आपल्याला ही पट्टी टाईप करायचं आहे. सरळ अशी पट्टी असते. आपण पट्टी मंगळसूत्र ज्या प्रकारे बघितलेलं आहे त्या प्रकारे टाकून घ्यायचं आहे. तर आता आपण चार डिस्को मनी हे टाकून घेऊया. या प्रकारे आता चार आपण डिस्को मनी टाकल्याच्या नंतर आपल्याला जी खालची सुई आहे दोन नंबरची, त्या सुईमधून हे क्रॉस करून घ्यायचे आहे. तर सरळ अशी आपण क्रॉस करून घेणार आहोत. या प्रकारे घेऊया आणि क्रॉस करून घेऊया. परत आपण चार मणी टाकून घेऊया आणि या पद्धतीने दुसरी सुईमधून आता हे क्रॉस करून घ्यायचे आहेत. आपण याआधी पण खूप सारे क्रिस्टल नेकलेस पाहिलेले आहेत, क्रिस्टलचे कुंदन सेट पाहिलेले आहेत, खूप सारे आपले मंगळसूत्र पण झालेले आहेत. त्यामध्ये आपण गोल्डन ठुशी मंगळसूत्र, ब्लॅक मंगळसूत्र, कोल्हापुरी ठुशी, महाराष्ट्रीयन ठुशी, साऊथ इंडियन मंगळसूत्र असे आपण भरपूर असे प्रकार पाहिलेले आहेत ठुशीचे. खूप सारे मंगळसूत्राचे पण आपण प्रकार पाहिलेले आहेत, कुंदन सेट पाहिलेले आहेत. आपण हळदीचा सेट जो 500 आहे तो 100 रुपयात कसा बनवायचा ते पण पाहिलेलं आहे. नवरीची मेहंदी पाहिलेली आहे खूप सोप्या प्रकारे. काचेचा ताजमहाल सुद्धा आपण बनवलेला आहे, तर तुम्ही माझ्या या चॅनलमध्ये जाऊन पाहू शकता. मी तुम्हाला हे सगळं कसं बनवायचं ते सांगितलेलं आहे.
तर चांगला आपण दोरा असा ओढून घेऊया. जर दोरा आपण सेलसर सोडला तर हे नायलॉनचा दोरा लगेच अडकतो, त्यासाठी आपण चांगलं पॅक असं ओढून घेतलं ना तर मग तो अडकत नाही. याआधी पण आपण भरपूर असे क्रिस्टल मण्याचे सेट पाहिलेले आहेत. ग्रीन कलरचे आपण क्रिस्टल मण्याचे सेट पाहिलेले आहेत, ब्ल्यू कलरचे पाहिलेले आहेत, ब्लॅक कलरचे पाहिलेले आहेत. तर माझं दुसरं पण चॅनल आहे फोंडंट अँड आईस केक स्वाती चव्हाण, यामध्ये मी तुम्हाला खूप सारे केकचे प्रकार सांगितलेले आहेत. त्यामध्ये आईस केक, फोंडंट केक, मार्बल इफेक्ट केक, रणगाडा केक, पैठणी साडी केक, खूप सारे केक घेतलेले आहेत. आणि मँगो शेपचा केक, डोरेमॉन केक, केक आणि खूप साऱ्या प्रिन्सेस डॉल, बार्बी डॉल, खूप सोप्या पद्धतीने हे आईस केकच्या डॉल मी बनवलेले आहेत. फोंडन केकच्या पण आपण खूप साऱ्या डॉल पाहिलेल्या आहेत, खूप साऱ्या रेसिपी. तर तुम्ही माझ्या फोंडन डॅन आईस केक स्वाती चव्हाण या पण चॅनलला एकदा भेट द्या. तर या पद्धतीने आपण क्रॉस करून घ्यायची आहे, सगळ्या मण्यातून ही सुई क्रॉस करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता की किती छान असं दिसत आहे. आता हे आपण खूप सारं असं मोठं बनवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता की आपण किती मोठा चोकर हा बनवून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला दोरी ऍड करायची आहे हा गोंडा. तर आपण त्याआधी दोन दोन मण्याची आता लाईन करून घेणार आहोत. तर हे दोन मणी आपल्याला घ्यायचे आहेत, डिस्को मणी, आणि ह्या दोन मण्याची आपण लाईन करून घेऊया या प्रकारे. आता इकडे आपण दोन मणी टाकलेले आहेत. आता हे दुसरी जी सुई आहे ती आपल्याला क्रॉस करून घ्यायची आहे दोन मण्यातून. त्यानंतर आपली अशी डिझाईन दिसत आहे या प्रकारे. तर दोन दोन परत आपल्याला दोन मणी टाकायचे आहेत. तर इथे दोन दोन मणी आपण टाकून घेतलेले आहेत या प्रकारे. आता इथे आपल्याला गोंडा लावून घ्यायचा आहे. तर हा गोंडा घेऊया. आणि तुम्हाला वाटलंच तर इथे पुढे तुम्ही मणी पण वाढू शकता. आता आपण इथे दोरा घेऊया आणि दोऱ्यातून आता हे सगळे दोरे आपण काढून घेऊया. आता आपण गोंडा इथे ऍडजस्ट करून घेतलेला आहे. आता गोंड्याला आपण ही गाठ मारून घेतलेली आहे. तर ही साईड आपण कम्प्लीट करून घेतलेली आहे. आता आपण दुसरी साईड कम्प्लीट करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता की आपण दोन्ही साईड कम्प्लीट करून घेतलेल्या आहेत. आणि आपण इथे गोंडा हा ऍडजस्ट करून घेतलेला आहे खूप सोप्या प्रकारे. हा कसा बनवायचा चोकर ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. माझं दुसरं पण चॅनल आहे फोंडंट अँड आईस केक, याला पण एकदा भेट द्या. धन्यवाद.